त्यांनी 495 धरं बांधून देतो, बाकीचे क्वार्टर्स बांधून देतो ॲडिशनल असं करून मांडलं ठेवलं. मग त्यानंतर आम्ही हा विषय पोलीस कमिशनरकडे पाठवला की तुम्ही बघून घ्या. आणि आमची कमिटी होती 7 लोकांची कमिटी, जे चीफ इंजिनियर होते, बी एंड टी सर, नंतर कलेक्टर होते, पोलीसचे अधिकारी होते, असं सगळे होते. मग त्याच्यानंतर तर प्रस्तावाला आम्ही त्यांना मान्यता दिली, मान्यता दिल्यानंतर शासनाने मान्यता दिली, शासनाने मान्यता दिल्यानंतर आम्ही त्यांना वर्क ऑर्डर दिली. त्याच्यावर वर्क ऑर्डर देण्यापूर्वी त्यांच्याकडे 1 कोटी रुपये टेंडर कंडिशन पूर्ण 1 कोटी भरायचे होते, ते भरून घेतले कमिटीने. ते कमिशनर ऑफिसला अजूनही फाईनमध्ये असतील. आणि नंतर आम्ही काम सुरू करायला गेलो पण ताबा मिळाला नव्हता. दरम्यान काय झालं, डॉक्टर सत्यपाल सिंग यांची बदली झाली आणि मॅडम आले भरून ठेवणार. त्या आल्यानंतर मग त्यांच्याशी सहमती नव्हती, त्यामुळे मी पोलिसची जागा वर्ग करण्यास माझी हरकत आहे करणार नाही. म्हणून मी त्यांना समजून सांगितलं, मॅडम चांगलं राहील आपले 495 क्वार्टर्सून जातील, ऑफिसर्सला तुमचे क्वार्टर्सून जातील, आणि मला अपेक्षितपणे त्या माणसाला गरज असल्यामुळे त्यांना खूप जास्त रेट दिले आहे, पण त्यांना काही ते पटत नव्हतं. क्या आप अभी माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें. ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले आईवीएफ उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें. दादा पालक मंत्री होते, जब पटनाजी तसा आदत का संबंध न होता, आज प्रस्ताव पूर्ण होम डिपार्टमेंट होता, होम डिपार्टमेंट मग त्यांनी म्हणजे दादाने सांगितलं त्यांच्याशी भेटू आपण, म्हणजे मला भेटायला तर भेटले मला. नंतर त्यांनी काही त्यांना माहीत नाही. आणि 19 त्या जागेवर सर काय आपण बांधणार होतो? संपूर्ण जागा 100 मध्ये समोर घेणार होतो, तिथे ते पोलीस स्टेशन बांधून देणार होतो. ते सगळं ते तुम्हाला तुम्ही मोबाईल करतो, त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स आहे, कॅन्ट्री कंडिशन काय काय झालं अशा तुम्ही करतो. तो राहिलाच पसंत नाही, तर आज क्वार्टर्स पण झाले असते. आधी 13 वर्षानंतर त्या जागेवर काही झालेलं नाही आहे, तशी ज्या तशी त्या पोलीस स्टेशनचं तर राहिलं आहे. झालं असतं तर चांगलं झालं असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.